नमस्कार, तर आज मार्केटमध्ये माझ्या भावाला ताजी ताजी अशी हिरवी गार मेथी मिळाली होती. चला तर मग आज या मेथीच्या भाजीऐवजी आपण त्याचा वेगळा काय प्रकार करता येतो ते बघूया. तर इथं एक टिप म्हणजे मेथी आपण निवडल्यावर ती धुवून घ्यायची. तर आपण काय करतो, साधारण चाळणीमध्ये वगैरे धुवून घेतो, पण त्यामधून शक्यतो माती असं जास्त निघत नाही. तर इथं मी पातेल्यामध्ये एक 5 ते 10 मिनटं हे पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. आता ह्यातलं एकदा मी पाणी काढून घेते आणि दुसऱ्यांदा आणखी एकदा याच पातेल्यामध्ये मी पाणी घालून परत फक्त मेथी अशी काढून घेणार आहे. आता मी सुरुवातीला जे आपण म्हणलं ना 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवले होते, पाणी मी आता काढून टाकलेलं आहे. आता दुसऱ्यांदा मी फक्त पाण्यामध्ये मेथी घालून ही पेपर काढून घेणार आहे, जेणेकरून थोडीशी जरी माती वगैरे राहिली असेल तर ती खाली पाण्यामध्ये राहील. तर इथं ही मी मेथी पाण्यातून आपण धुवून घेतली आहे. आता आपण ही बारीक चिरून घेऊयात. तर मस्त आता मेथी मी चिरून घेतलेली आहे. इथे लक्षात ठेवा, कधी पण पालेभाजी ही धुवूनच चिरायची, चिरून धुवायची नाही. हिरवी मिरची इथं मी बारीक करून घेतली आहे. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. थोडासा ओवा मी हातावर चोळून घालते. त्यानंतर अगदी थोडेसे जिरे, एक अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे असं घालायचं आहे. लसूण 6 ते 7 पाकळ्या मी कुटून घेतलेले आहेत बारीक. लसणाची पेस्ट असेल ती घातली तरी चालेल. 1/4 चमचा हळद. इथं हे मी बॅडगीचं तिखट घालते, स्किप केलं तरी चालेल. थोडासा अंग येण्यासाठी धने जिरे पूड 2 चमचे, 2 छोटे चमचे घेतलेले आहेत. डाळीचं पीठ 2 चमचे घेतलेलं आहे. ते 2 चमचे तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये. महत्त्वाचा घटक म्हणजे इथं हे जे आपण पीठ वापरणार आहोत ते गव्हाचं पीठ आहे, पण डाळवाटीसाठी आपण जसं जाडसर पीठ घेतो ते इथं वापरलेलं आहे. जर जाडसर पीठ गव्हाचं अवेलेबल नसेल तर थोडंसं आपलं जे रेग्युलर आपण चपातीसाठी दळून आणतो गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे, अगदी 2 चमचे. आता हे मी व्यवस्थित मिक्स करते. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सुरुवातीला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. इथे आपले असे मुटके व्हायला लागलेले आहेत. आता आपण छोटे छोटे मुटके करून घेऊया. मध्ये मुटके करणार आहोत, त्या पाण्यामध्ये मी भरपूर असं तेल घालते. थोडासा हाच तेलाचा हात मी इथे घेते आणि आपल्याला जसे आवडतील तसे छोटे मोठे असे मुटके करून घेणार आहोत. हे बघा, ह्याला मुटके का म्हणतात, तर इथं आपण असे जे मुटके करताना त्याचा आकार येतो त्यामुळे ह्याला मुटके म्हणाय. तर आज आपण इथं मेथीचे मुटके करतोय. मेथीऐवजी शेपू किंवा कोथिंबीर वापरली तरीही चालेल. हे बघा, मी असे सगळे मुटके करून घेतले आहे. थोडंसं वरणं अगदी किंचित तेल घालायचं आहे आपल्याला. या पिंडीमध्ये आपले एक एवढ्या साईजचे असे 13 मुटके झालेले आहेत. आता आपण हे एक बारीक गॅसवर वाफवून घेऊयात. आता आपण हे बारीक गॅसवर ठेवूयात. या पॅनवर मी एक ताट ठेवून थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून वाफेवर आणि तेलावर हे व्यवस्थित वाफून निघतील. तर 5 मिनटं झालेले आहेत. बघा किती छान फुलले. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया. असे सर्व मी आता पलटी करून घेते. आता पुन्हा हे आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवूया. दोन्ही बाजूनी पण आपले मुटके तयार झालेले आहेत. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया. गरम आहे, मस्त. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.